कर्नाटक विधानसभा निवडणूक 10 मे रोजी होते. सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहायला मिळते. काँग्रेसने 166 जागांसाठी उमेदवार जाहीर केले, तर JDSने 93 उमेदवारांची एक यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे भाजपकडून एकाही उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. भाजपच्या राज्य निवडणूक समितीने प्रत्येक मतदारसंघात 3 नावं निवडली आहेत आणि संसदीय मंडळाच्या 8 एप्रिल रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत यातील अंतिम यादीला मंजुरी दिली जाणार आहे, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज दिली. उमेदवार निश्चित करण्यासाठी ते आज सायंकाळी दिल्लीला जाणार आहेत. कर्नाटकात अन्य प्रमुख पक्षांनी त्यांचे बहुतांश उमेदवार जाहीर केले असले तरी अजून भाजपकडून एकही नाव जाहीर न झाल्यानं इच्छुकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते आहे. मराठी एस न्यूजसाठी चिकोडीहून प्रभाकर आवडे.